राज ठाकरे यांनी भाजप महायुतीला बिनस पाठिंबा दिला काय म्हणतात काल कसं झालं आहे की आपण राज ठाकरेंचं जर भाषण ऐकलं असेल तर ते कुठेतरी चुकचुकल्यासारखे होते थोडेसे सैरभैर होते असं आपल्याला दिसतंय कारण त्यांना काय म्हणायचं होतं हेच मुळात कळे त्यांनी अनेकदा मोदी सरकारवर टीका केली डिमॉनिटायझेशनबद्दल बोलले मुलांना जॉब्स मिळत नाहीत त्याच्याबद्दल बोलले एकीकडे म्हणाले की त्यांचं काम आत्तापर्यंत नीट नव्हतं म्हणून चौदामध्ये एकोणीसमध्ये मी त्यांच्यावर टीका केली मला काही के खुर्ची नको होती म्हणजे मध्येच टोला ते एखादा ठाकरे उद्धव ठाकरेंवरही मारायचे पण ते जस्टिफिकेशन देत होते फक्त आणि फक्त जस्टिफिकेशन देत होते की आधी मी का भाजपचं समर्थन करत नव्हतो आणि आता का करणार आहे याचं ते जस्टिफिकेशन करतायत मध्येच माध्यमांवर त्यांनी एक तोमणा मारला तर तो कुठेतरी असं वाटत होतं की एरवी जसे राज ठाकरे बोलतात तसं कालचं भाषण नव्हतं कालच्या भाषणात त्यांच्या जो एलिमेंट एक डॅश ऑफ कॉमेडी असते तेही नव्हती कम, 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 सिनो बेबी कम कम कमाला वी गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छे अच्छों को ठंडा करे वी गार्ड एयर कूलर्स लॉन्ग लास्टिंग कूलिंग ते भौतिक स्वतःचा मनात सुद्धा कन्फ्यूज्ड होते म्हणूनस मी काल त्यांच्या भाषणानंतर एक ट्वीट देखिल के होतं कि कहना क्या चाहते हो जे हिंदी पिक्चरमधला एक फेमस डायलॉग आहे म्हणजे त्यांना नक्की काय म्हणायचं होतं हेच लोकांना कळे ना आता एवढा डिस्टन्स करून त्यांचे कार्यकर्ते कुठून कुठून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून काल आले होते पण त्यांचं भाषण जे अतिशय छोटं होतं पहिल्यांदाच ते ऐकून ते तेही थोडे डिस्टर्ब झालेच असतील नक्की मला त्यांनी काल हा जो भाजपाला पाठिंबा दिला तर पै त्याच्या दोन तीन ओळी आधीच ते म्हणाले की रा अशा वैभिचाराला राजमान्यता तुम्ही देऊ नका आणि त्यानंतर स्वतःच त्याला पाठिंबा जाहीर करतायत तर कुठेतरी मला हे सगळं आणि तो पण बिनशर्त पाठिंबा त्यांनी जो दिला त्याच्यावरनं असं वाटतंय की पुन्हा यांच्या मागे सुद्धा ईडीचंच चक्र होतं म्हणून यांनी तो ज बिनशर्त पाठिंबा दिला का असा प्रश्न देखील मनात येतो कारण काहीच कारण नाही आहे तुम्हाला लोकसभेची खुर्ची नाही तुम्हाला राज्यसभा नाही तुम्हाला काहीच नाही आणि तुम्ही म्हणता विनचर तुम्ही पाठिंबा देतो आहे इतकं काही लोककल्याण करणारे राजकारणी कोणी उरलेले नाही आहेत त्यामुळे मला असं कुठेतरी वाटतं आहे की हे जे त्यांनी काल केलं हे थोडीशी एखादी धमकी वजा त्यांना इशारा कदाचित अमित शहाकडनं मिळाला असेल म्हणून त्यांनी तसं केलं असावं अशी मला मला म माझ्या मनात एक शंका आली सांगितलं आहे की मोदींना पाठिंबा जाहीर करताना अमित शहाने कमल चिन्हावर लड़, लढ लढण्याचा प्रस्ताव ठेवला होता तो मान्य न होता रेल्वे इंजन सोडणार नाही असं राज ठाकरे यांनी म्हटले आहेत भाजपनं राज ठाकरेंना कमलाचा पर्याय दिला होता का नाही आता कोणी कोणाला एकतर मी जेव्हा कोणाला फोन करेन आता समजा मी अमित शहाना फोन केला की बाबा मला तुमच्या पक्षात यायचं आहे म्हणजे किंवा तुमच्याशी चर्चा करायची आहे आणि मी तिथे गेल्यानंतर जर ते मला म्हणाले माझा समजा पक्ष आहे मी राज ठाकरे आहे आणि मी तिथे अमित शहाना भेटायला गेले आणि अमित शहानी जर मला प्रस्ताव हो दिला की बाबा तुम्ही कमल चिन्हावर लढा तर प्रश्नच उठत नाही पाठिंबा देण्याचा सुद्धा प्रश्न उठत नाही की माझा पक्ष असताना मी तुमच्या पक्षात विलीन का हो हाच प्रश्न विचारला असता पण राज ठाकरेंनी जेव्हा त्यांना हा प्रश्न विचारला गेला ते सुद्धा जे काल मांडलं त्याच्यातही कुठे ते फार सीरियस होते असं वाटलं आणि त्याच्यावर ना त्यांच्यावर दबाव आहे हेच बाहेर दिसत होतं राज ठाकरेंनी बेरोजगारीच्या मुद्दा मांडून तरुणांना नोकऱ्या न मिळण्यास देशात राजक मांडण्याचा दावा केला दहा वर्षापासून सत्तेत भाजप आहे मग राज ठाकरेंचं हे विधान <laughs> नाही तेच मी म्हटलं की त्यांना बेरोजगारी एवढी वाढली आहे महागाई एवढी वाढली आहे डिमॉनिटायझेशन केलं ते चुकीचं होतं आधी मी लावरे व्हिडिओ करायचो ते चुकीचं होतं म्हणजे त्याच्यात मला त्यांच्या भूमिका पटायची नाही म्हणून मी तो लावरे व्हिडिओ म्हणायचो अशा ज्या त्यांनी अनेक भूमिका मांडल्या आणि त्यांचं भाषण सगळेच लोक ऐकतात मी तर देखील अगदी आवर्जून ऐकते प पण कालच्या भाषणात ते खरंच जसं मी म्हटलं सैरवैर होते कुठेही त्याच्यात त एक कंटिन्युटी नव्हती एक ता ताळतंत्र नव्हतं त्यांच्या बोलण्यामध्ये